तुम्ही नात्यानं छोटा आहे, नात्यानं मी मोठं होतो, तरी पण मी ती स्वीकारला असतं. बरं आहे, कार्यकर्त्याचे विचार केला असता, जाऊ द्या माझ्या अन्याय अजून बी होऊ द्या हा सुद्धा विचार केला असता, पण तुम्ही तशा प्रकारे आम्हाला विचारलं नाही. बाकीची पोरं माझ्याकडे बघतायत, पप्पाला तेवढं वाढदिवसाला गाडी घ्यायला हो की. या तालुक्याच्या जनतेनं तुम्हाला कोणी कार्यकर्ता नसताना 26,000 लीड दिलं, या जनतेवरती प्रेम असेल तर तुम्हाला उद्या निर्णय बदलावा लागेल, आणि ते बदलावाच लागेल. आता विषय येतो की उद्याच्या तिकिटाचा झालेल्या ह्याचा वास्तविक पाहता तुमचा आमचं नातं आहे. वयानं तुम्ही मोठा आहे, नातं माझं मोठं आहे. बरोबर आहे का? वयानं तुम्ही मोठा आहे, नातं माझं मोठं आहे, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी यायला पाहिलं होतं, आम्हाला म्हणायला पाहिलं होतं. आमचं महिनाभर प्रयत्न चाललेत. या ठिकाणी आमचे पवार साहेबाची बैठक झाली, जयंत पाटलांची बैठक झालेली आहे. काय करायचं? ठीक आहे, आपलं नातं होतं, तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही नात्यानं छोटा आहे, नात्यानं मी मोठं होतो, तरी पण मी ती स्वीकारला असतं. बरं आहे, कार्यकर्त्याचे विचार केला असता, जाऊ द्या माझ्या अन्याय अजून बी होऊ द्या हा सुद्धा विचार केला असता, पण तुम्ही तशा प्रकारे आम्हाला विचारलं नाही. आज तुम्ही ऐकत असाल, टी व्ही समोर असाल, मोबाईल समोर असाल, ही दोन्ही बी लोक माझं भाषण ऐकत असतील. बरोबर आहे? शेवटी ह्याच्यामध्ये काहीतरी झालं असतं, पण लोकांचा समज असेल की बाबा आम्ही कुठं चुकतोय. मित्रांनो, कुठं चुकत नाही. 25-30 वर्ष झालं या तालुक्यामध्ये काम करत असताना माझी कुठं चूक झाली का? जिल्हा बँकेवरती काम करतोय, स्वतःच्या पदरच्या ह्याच्यातून करतोय. मी काय एवढा मोठा नाही. एक उदाहरण सांगतो, परवा माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्यानं त्याच्या मम्मीला फोन केला, मम्मी मी दुसऱ्या पोरांपेक्षा खाजगी गाडीमध्ये जातोय, बाकीची पोरं माझ्याकडे बघतायत, पप्पाला तेवढं वाढदिवसाला गाडी घ्यायला हो की. ही काय ह्याचं नाही बरं का, मुलाच्या प्रेमात आहे. तर त्याला त्याच्या मम्मीनं सांगितलं, आता निवडणूक आहे, निवडणूक होऊ दे, तुला गाडी घेत परत नंतर घेऊ आपण. परवा माझ्या मुलीचा 9 तारखेला वाढदिवस होता, ते मुलाचा विषय नाही, मला मुलीच्या बाबतीमध्ये मला आत्ता जे आलं पा डोळ्याला पाणी ते आलं. दादा, मुलगी सकाळ सकाळ माझ्यानंतरच उठलेली असायची, मी जरा सकाळी लवकर उठून फिरून येऊन त्या ठिकाणी आलो, ती ज्यूस द्यायला मला आली, आणि माझ्या लक्षात आलं की मी विसरलो होतो की तिचा वाढदिवस आज आहे म्हणून. अहिले आज लवकर उठली सगळी तिची तयार दिसती, तर माझ्या लगेच लक्षात आलं की 9 तारीख आहे. तर 9 तारीख आहे दादा, त्या ठिकाणी आल्यानंतर मी प्रत्येक वेळेस विचारतो, दीदी तुला काय घ्यायचं आहे? मी त्याला विचारलं, ती म्हणली, दीदी काहीच बोलली नाही. त्याचं वाईट वाटतंय की तिला बी वाटलं खऱ्या अर्थानं पप्पाची निवडणूक आहे, आपण काय मागाय नको. म्हणजे पोरांना सुद्धा दादा वाटतंय की बाबा आपल्याला काय त्रास होतोय. शेवटी निवडणूक येते जाती, शेवटी लहानपणापासून मुलांना आपण केलेलं हे पाहत असतो. लोकांचा समज होईल की मी भावनात्मक करतोय, परंतु मला मगाशी मुलाची नाही मुलीची पुढची आठवण झाली की मुलगी माझ्याशी बोलली नाही. मुलगी प्रत्येक वेळेस म्हणायची, पप्पा मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. काल का माझी मुलगी म्हणली नाही, ही दादा खत आहे. आज आपण ठीक आहे, मला बोलायचंय, मला हे आवराव लागणार आहे, नाहीतर मला बोलणं होणार नाही.
सॉरी, आज आपण या एवढ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. मित्रांनो, तुमचं प्रेमसुद्धा हे आसूमध्ये हे झालेलं आहे. फक्त काही ह्याच गोष्टी नाहीत. आज आम्ही अपक्ष म्हणून उभा राहायचा म्हणजे असा आम्ही म्हणजे ही विचार करत होतो. आम्ही परवा मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये ठरलं की आपण पत्रकार परिषद घेऊ. पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण एक मेळावा घेऊ आणि मेळाव्यामध्ये आपण मत लोकांच्या भैयांनी सांगितल्याप्रमाणे चिंडू ह्याच्यात टाकला, तुमच्या कोर्टात टाकला. तुम्ही अजून काय जनतेतून कुणी काय आम्हाला सांगितलं नाही दादा, बरोबर आहे का? जनतेनं आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा उद्या आपल्याला काय करायचं आहे. हां, नाही नाही, आता जनतेनं आम्हाला सांगायचंय की उद्याच्या निवडणुकीमध्ये काय करायचंय. तर मित्रांनो, हा गोष्ट राहिल्या. काही गोष्टी माझ्या मनात बोलायच्या होत्या, पण योगायोगाने काही गोष्टी मी कशामुळे विसरून गेलो की माझ्या मनात ज्या काही ह्या आल्या त्यामुळं माझ्या एकदम, आणि मी नॅचरल बोलतो, मी काही ठरवून बोलत नाही, मी काही लिखापडी करून बोलत नाही. माझे मुद्दे तुमच्या समोर असलेल्या जनतेला वाटतात ते मी नॅचरल बोलतो. आज असं ठरवलं नव्हतं की मी ह्या विषयावर बोलायचं. काय विषय असतात आणि काय विषय हित आल्यानंतर आपल्याला बोलावं लागतं. मित्रांनो, उद्याची निवडणूक अतिशय महत्त्वाची, जबाबदारीची आणि या इंदापूर तालुक्याच्या परिवर्तनाची आहे. तुमची साथ हवी आहे, तुमची हाक हवी आहे. तुम्ही साथ दिली तर आम्ही या इंदापूर तालुक्याचा, प्रवीण भैया असो किंवा मी असो, अनेक चर्चा उठतात कोण उभा राहायचं, कुठं उभा राहायचं ते आम्ही ठरवू. त्या ठिकाणी ज्यावेळेस उभा राहायचं काय असेल ते आम्ही ठरवू. परंतु असं काही ठरलं नाही की मी उभा राहणार आहे किंवा प्रवीण भैया उभा राहणार नाही. तुमच्या हाकेला आम्ही तुमचे विचार अगोदर ऐकून घेणार होतो. नाहीतर तुम्ही म्हणला असता की तुम्ही ठरवलंय हा उमेदवार उभा राहणार नाही तर आम्हाला कशाला बोलवलंय, बरोबर आहे का बाबा? आम्हाला कशाला बोलवलंय? तर तुम्हाला मी विचारतो, त्या ठिकाणून सांगावं की आम्ही काय केलं पाहिजे हा जनतेने सांगितलं पाहिजे. इकडे महिलांचा आवाज येत नाही, काय आमचं चुकलंय का महिला बोलत नाहीत? एक जण बोलू नका, अनेक जण बोला, त्यावेळेस तुम्ही आवाज निघाल. बोला बरं, ठीक आहे, बोलत नसला तर हात वर करा. ठीक आहे. या ठिकाणी दादा मागाशीच म्हणत होते की बाबा असं असं बोला, पण दादा आपल्याला गडबड करून उपयोग नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येनं इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढी संख्या कधी जमली नसेल, तेवढं प्रेम आणि तुमचा एवढा आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे का? मी पवार साहेबांना विनंती करतो, माझी बहीण सुप्रियाताईंना विनंती करतो, या तालुक्यामध्ये जर तुमचं प्रेम असेल, या तालुक्याच्या जनतेनं तुम्हाला कोणी कार्यकर्ता नसताना 26,000 लीड दिलं, या जनतेवरती प्रेम असेल तर तुम्हाला उद्या निर्णय बदलावा लागेल आणि ते बदलावाच लागेल, बरोबर आहे का? हा, का निर्णय बदलू शकत नाहीत हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. काय ह्या माणसापाशी दललंय हो, काय ह्या माणसापाशी? आज कोणीतरी टेजवर म्हणलं महाराष्ट्रामध्ये विकास करणार आहेत, 20 वर्ष विकास केला. अहो तालुक्यामध्ये काय आहे बघा, महाराष्ट्राचं कशाला बघताय? माझा विरोध त्यांना ह्याचा नाही, पण तुम्ही जी काम केलंय, तुम्ही जी भी केलंय, पाप केलंय, या पापाची फेड याच ठिकाणी करावी लागणार आहे. आज माझ्यासारख्या माणसाला तुम्ही फसवता, माझ्या स्वभावाचा फायदा तुम्ही घेता, याची परतफेड आपल्याला मित्रांनो करायची का नाही? हा, तर तुम्ही आवाज द्या, तुम्ही हात करा, मीडियावाले तिकडे कॅमेरे फिरवा. माझे एक हाक आहे, हा उमेदवार बदलायचा आहे का नाही सांगा. हा उमेदवार बदलायचा का नाही, प्रत्येकाने हात करा, एक सुद्धा हात खाली राहणार नाही पाहिजे. नाही बदललं तर काय करायचं? नाही बदललं तर काय करायचं?